जाड हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। मागी गणेशोत्सवाची जोरदार तयारी। 14 विद्या 64 कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव 25 जानेवारी पासून सुरू होत आहे। मागी गणेशोत्सवाची तयारी जोरदारपणे सुरू झाली आहे। कल्याणच्या कुंभारवाड्यात गणेश मूर्तीच्या आखणीचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे, त्यामुळे बाप्पांच्या आगमनाकडे सर्वांचं लक्ष वेधले। ज्याप्रमाणे पावसाळी गणपतीच्या मूर्त्या जशा विक्री होतात, त्याचप्रमाणे मागी गणेशोत्सवासाठी पण लोक मूर्त्या सेल होतात आणि या उत्सवालाही लोक पावसाळ्याप्रमाणे प्रतिसाद देतात। गॅस स्फोटात मनसे शहर अध्यक्ष गंभीर जखमी। मनसेचे कल्याण शहर अध्यक्ष रवी भोसले यांच्या कल्याण येथील राहत्या घरात गॅसचा स्फोट होऊन ते गंभीररित्या भाजले आहेत। ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली। भोसले हे 60% भाजले असून त्यांना नवी मुंबईच्या बन रुग्णालयात हलविण्यात आले आहे। या प्रकरणाचा अधिक तपास महात्मा फुले पोलीस करीत आहेत। कल्याण डोंबिवलीत दर मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार। पावसाळ्यापर्यंत पाणी साठ्याचे नियोजन होण्यासाठी कल्याण आणि डोंबिवलीतील पाणी पुरवठा आता दर मंगळवारी बंद राहणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या लघु पाटबंधारे विभागाने 15 जुलै 2015 पर्यंत ही कपात लागू केली आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना आठवड्यातून 1 दिवस पंप बंद ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे दर मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तसेच बुधवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे। चालत्या लोकलमधून अपंगाला बाहेर फेकणारा तरुण अटक, 2 दिवसाची पोलीस कोठडी। चालत्या लोकलमधून वृद्ध प्रवासी नंदकुमार जोशी यांना बाहेर फेकल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकात घडली। जोशी हे शहाड येथे राहतात, त्यांना उपचारासाठी कल्याणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मुंबईहून सुटलेल्या कसारा लोकलमध्ये हा प्रकार घडला। डोंबिवली स्थानकात कसारा लोकल येताच गाडीच्या प्रतीक्षेत असलेले अपंग प्रवासी जोशी हे अपंगांच्या डब्यात शिरण्याचा प्रयत्न करीत होते, त्याचवेळी त्या एका तरुणाशी त्यांचे भांडण झाले। इतकेच नव्हे तर गाडी सुरू होताच त्या तरुणाने त्यांना गाडीच्या डब्यातून बाहेर फेकले। गाडीने नुकतेच फलाट सोडले होते, त्यामुळे जोशी बचावले। त्यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे। या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी मोहम्मद अन्सारी या तरुणाला अटक केली आहे। शनिवारी त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। KDMC भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम सुरू। एका कुत्र्यावरती करणार 990 रुपये खर्च। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम हैदराबादच्या वेट्स या कंपनीला देण्यात आले आहे। एका कुत्र्याच्या निर्बीजीकरणासाठी KDMC 990 रुपये खर्च करणार आहे। 5 वर्षासाठी हे काम देण्यात आले आहे, त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या निर्बीजीकरणाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे। महापालिकेने श्वान निर्बीजीकरणाचे काम अंबरनाथच्या ॲनिमल वेलफेअर या सोसायटीला दिले होते। एका कुत्र्याच्या निर्बीजीकरणामागे महापालिका 880 रुपये संस्थेला देत होती। 2006 ते 2013 या कालावधीत कंपनीने 26,000 भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले होते, मात्र कंपनीच्या कार्यपद्धतीवर भारत सरकारच्या महाअभिलेख परीक्षण विभागाने ताशेरे ओढले होते। तसेच कंपनीचा परवाना केंद्रीय आरोग्य विभागाकडून रद्द करण्यात आल्याने पालिकेने त्यांचे काम बंद केले होते। त्यामुळे जून 2013 पासून कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम बंद पडले होते। निर्बीजीकरणाचा विषय अनेक वेळा स्थायी समितीत गाजला होता। महापालिकेने 3 वेळा निविदा दिल्यानंतरही योग्य प्रतिसाद मिळाला नव्हता। अखेर हैदराबादच्या वेट्स कंपनीने हे काम घेतले आहे। पहिल्याच दिवशी कंपनीने शहरातील अनेक भागातील 30 भटके कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण केले। कल्याणपत्री पुलानजीक असलेल्या केंद्रात कुत्र्यांना ठेवण्यात आले आहे, त्यामुळे आता कुत्र्यांची समस्या लवकरच संपुष्टात येणार आहे।
तर याच बरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.